पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। हालेलुया 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 हालेलुया। परमेश्वर सर्वांचा प्रभु आहे। सर्वांचा प्रभु असलेल्या देवाला आज आपण नमन करूया। आता तुमच्याशी परमेश्वराच्या पवित्र वचनाचा सुरुवात करण्यासाठी हालेलुया हालेलुया आपले सिस्टर मोनिका आता येत आहे। सिस्टर मोनिका तुम्हाला पवित्र आत्मा त्यांना जे प्रकट करत आहे त्या प्रकारे तुम्हाला आता थोडी वेळ चालवणार आहे। हालेलुया हालेलुया। आपण पवित्र आत्म्याचा आता स्वागत करूया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानो आपल्या घरामध्ये आपले मम्मी पप्पा आहेत, भाऊ बहीण आहेत, घरामध्ये भरपूर लोक आहेत। आपल्या मम्मी पप्पा आहेत त्यांना आपण काय गिफ्ट देतो? प्रियानो मम्मी पप्पा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा त्यांनी आम्हाला प्रेमाने वाढवलं। जी गरज होती त्यांनी पूर्ण केलेली आहे, कधी आपल्याला टाकून दिलं नाही। त्यांना माहिती होतं माझ्या बाळाला माझी गरज आहे आणि त्यांनी आपल्याला प्रेमाने वाढवलं। आणि आज या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जेव्हा आपले मम्मी पप्पा थोडेसे वयस्कर झालेले आहेत, आपण तरुण झालेलो आहोत, तेव्हा आपण आपल्या मम्मी पप्पांना काय गिफ्ट देतो? तू गप बस, तू तुझ्या जागेवर बस, हे त्यांना गिफ्ट देतो का? प्रियानो कितीतरी मम्मी पप्पा फादर बेनीला फोन करतात, फादर प्रार्थनामध्ये असताना कधी कधी आम्ही सिस्टर लोक फोन उचलतो, तेव्हा वयस्कर लोक सांगतात आम्हाला फादर बेनीचं प्रवचन ऐकायचं आहे, कधी कधी आम्हाला प्रवचन भेटत नाही। तेव्हा ते लोक सांगतात आम्हाला दररोज वचन ऐकायचं आहे। आम्ही त्यांना सांगतो तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला वचन भेटणार। त्यांनी विचारतात सबस्क्राईब कसं करायचं, आम्हाला माहिती नाही आहे। आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांना समजत नाही। तेव्हा आम्ही विचारतो त्यांना तुमच्या घरामध्ये कोणी तरुण मुलं आहेत का? तेव्हा त्यांना लाज वाटते प्रियानो, कारण घरामध्ये तरुण मुलं असताना मुलं मम्मी पप्पाला शिकवत नाहीत, त्यांना एकटेपणा वाटतो, त्यांना टाकून देतात। आम्हाला पण कधी कधी एकटेपणा वाटतो ना, तेव्हा आपल्याला कोणाची तरी प्रेमाची गरज आहे, तेव्हा आपण ती प्रेम कुणाकडून तरी घेतो, स्वीकारतो। परंतु माझ्या मम्मी पप्पाला कोण देणार आहे, तुझ्याशिवाय कोण देणार आहे? प्रियानो आपल्या घरातल्या मम्मी पप्पांना आपण रिस्पेक्ट देऊया। त्यांनी जेव्हा आपण लहान असताना त्यांनी आपल्याला प्रेमाने वाढवलं, त्यांना आता आपल्या प्रेमाची गरज आहे। मदर तेरेसा सांगते लव अंटील इट हर्ट्स यू, म्हणजे प्रियानो आपण एका व्यक्तीवरती एवढं प्रेम करायला पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीला वाटायला पाहिजे अरे बाबा मी ह्या एवढ्या प्रेमाच्या पात्रतेची नाही आहे, समोरची व्यक्ती मला एवढं प्रेम करत आहे एवढ्या प्रेमाच्या पात्रतेची नाही आहे। मम्मी पप्पांनी कधी आपल्याला टाकलं नाही, मम्मी पप्पांनी ओतून ओतून आपल्याला प्रेम दिलं आणि प्रेमाने वाढवलं आणि आज आपल्याला आपल्या पायावरती उभं केलेलं आहे। आणि त्यांच्या म्हातारपणात आपण त्यांना काय देत आहोत, त्यांना प्रेम देत आहोत का? जेव्हा ते एकटे पडत आहेत तेव्हा त्यांना आपण आधार होतो का? त्यांना थोडी टेक्नॉलॉजी शिकवतो का? थोडी शिकवली तर काय होते, आपलं काय कमी होते का? त्यांना प्रियानो चांगलं वाटणार। जेव्हा आपण त्यांच्यावर प्रेम करत आहोत तेव्हा प्रियानो आपण शुद्ध होत आहोत। जेव्हा आपण दुसऱ्यांवरती प्रेम करतो परमेश्वर आपल्याला शुद्ध करत आहे। मदर तेरेसा सांगत आहे त्यांच्या सिस्टर लोकांना तुम्ही एक चांगल्या सिस्टर बनला म्हणून मी समाधानी नाही आहे, तुम्ही एक परिपूर्ण बलिदान व्हायचं आहे। हे परिपूर्ण बलिदान म्हणजे काय आहे? सिस्टर लोकांसाठी, फादर लोकांसाठी त्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलेलं आहे। आणि फादर आणि सिस्टर जेव्हा बनत आहेत तेव्हा त्यांनी शपथ घेतात, व्रत घेतात, ते व्रत म्हणजे आज्ञापालन, ब्रह्मचार्य राहणे आणि गरिबीचं जीवन जगणे। आणि मदर तेरेसाने त्यांच्या सिस्टर लोकांसाठी एक विशेष म्हणजे चौथं व्रत ठेवलेलं आहे, ते म्हणजे पूर्ण हृदयाने आणि स्वतंत्र मनाने गरिबांची सेवा करणे। ह्या सर्व व्रत घेताना ते लोक शुद्ध होत आहेत।
सर्व फादर सिस्टर लोक त्या व्रत पाळत असताना शुद्ध होत आहेत, मग आपण प्रापंचिक लोकांचं काय? आपण प्रियानो ज्या पद्धतीने येशूने सांगितलेलं आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात, आपण जगाचं मीठ बनूया. आपल्यासोबत आहेत जे आपल्या मम्मी पप्पा वयस्कर आहेत, आपली लहान मुलं आहेत, आपण सर्वजण एकत्र जीवन जगताना आपण एक मीठ बनूया. आपण आपल्या कुटुंबाला रुचकर जीवन जगताना त्यांना आपण कुटुंबामध्ये एक शांती देऊया, आनंद देऊया. आपल्या उपस्थितीद्वारे आपलं कुटुंब एक आशीर्वादित कुटुंब बनवूया. आपण जगाचा प्रकाश बनवूया. कोणतरी अंधारात जीवन जगत असेल, कोणतरी वाईट मार्गाने चालत असेल, आपल्या कुटुंबातील कोणतरी दुसऱ्या मार्गाने जात असेल, त्यांना आपली गरज असेल, तेव्हा आपण त्यांना एक पाठिंबा म्हणून उभं राहूया. आणि येशू कोण आहे हे आपल्या जीवनाद्वारे आपण दाखवूया. प्रियानो आपण एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगूया आणि आपल्याद्वारे आपण जगाचे मीठ आहोत, जगाचा प्रकाश आहोत, हे आपण दुसऱ्यांना व्यक्त करूया, दाखवून देऊया. म्हणून प्रियानो निरंतर आपण परमेश्वराची स्तुती करूया, देवाचं वचन ऐकूया आणि कुटुंबामध्ये एक आपण आशीर्वाद म्हणून जीवन जगूया. हालेलुया, हालेलुया. प्रियानो आता आपल्यासोबत फादर बेन्नी बोलणार आहेत. फादर पवित्र आत्म्याने भरून आपल्याला जे काही सांगत आहेत ते आपण ऐकूया आणि पवित्र आत्मा जो काही संदेश देत आहे तो आपण स्वीकारूया आणि पवित्र आत्म्याने भरून जीवन जगण्यासाठी, जगाचा प्रकाश बनण्यासाठी, जगाचं मीठ बनण्यासाठी आणि कुटुंबाला एक आशीर्वाद बनण्यासाठी, मम्मी पप्पांना सांभाळण्यासाठी, त्यांच्या म्हातारपणापणे म्हातारपणामध्ये त्यांना एक आधार होण्यासाठी, त्यांना एकटं न टाकता त्या देखील त्याने आपल्याला जसं प्रेमाने वाढवलं त्याचप्रमाणे आपण देखील त्यांना आता प्रेमाचा साथ देण्यासाठी, आता पवित्र आत्म्याने भरण्यासाठी आपण थोडी वेळ स्तुती करूया. आपण आपले डोळे बंद करूया, हात वरती करूया आणि थोडी वेळ स्तुती करूया. हालेलुया, 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 हालेलुया. मोनिका सिस्टरांना अभिनंदन. मोनिका सिस्टरांनी मस्त आपल्या तरुण मुलांशी बोललेला आहे. हालेलुया. प्रियानो आता आपण एक गोष्टी आपण ध्यानात असा प्रकारे ठेवू. हालेलुया, हालेलुया. आई वडील कधी कधी मोबाईलला हात लावत नाही किंवा ते लॅपटॉपला हात लावत नाही, कारण त्यांना वाटतं हे काहीतरी बिघडून जाणार. हालेलुया, त्यांना हे बिघडून जाणार म्हणून वाटत आहे, म्हणून ते लोक हात लावत नाही, तर बिघडणार बिघडणार म्हणून सांगत उलट त्यांना आपण भीती घालायची नाहीये. हालेलुया. तुम्हाला जे काही येत आहे तुम्ही जरा मम्मीला पण शिकवा, पप्पाला पण शिकवा. हालेलुया. निदान प्रत्येक छोटी छोटी गोष्टी शिकवत असताना त्यांना बरं वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियानो आज आपण एक छोटीशी छोटासा एका मुद्द्यावर आपण थोडा विचार करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. इफिस येथील लोकांना संत पावलांनी सांगितलं की तुम्ही व्यर्थ विचारामध्ये असलेल्या लोक, जगातील विचार लोकांचा विचार व्यर्थ विचार आहे. प्रेस द लॉर्ड. देवाने आपल्या त्या जगामधून निवडून घेतलेलं आहे, म्हणून आपण त्या व्यर्थ विचारामध्ये राहायचं नाही. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. व्यर्थ विचारातील लोकांच्या विषयी चौथा अध्यायामध्ये, इफिसिकरांसपत्र चौथा अध्यायामध्ये 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. आता 18 वचनाकडे आपण थोडासा लक्ष देऊन आता सिस्टर ते 18 वचन वाचणार आहे. आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. आपण त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगाच्या संबंधातील जीवन आपल्याला हृदय कठीण करायला लावणार. प्रेज द लॉर्ड. हृदय माणूस कसं कठीण करतो, एक नेगेटिव्ह विचार आला, एक वाईट विचार आला, त्या वाईट विचाराला प्रोत्साहन देणार. प्रेज द लॉर्ड. वाईट विचाराला प्रोत्साहन कोण देतो? दुष्ट शक्ती.
प्रेज द लॉर्ड हालेलुया। दुष्ट शक्ति एका व्यक्तीच्या मनामध्ये नेगेटिव विचार वाईट विचार त्याला अजून जोर देऊन मन कठिन करायला लावणार। प्रेज द लॉर्ड। माणूस मन कठिन केल्यानंतर तो कुठल्याही दिशामध्ये जाऊ शकतो। प्रेज द लॉर्ड हालेलुया। मग तो कोणत्या दिशेने जाणार सांगता येत नाही। हालेलुया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। इंग्लिश मध्ये एक शब्द आहे डिस्ट्रॅक्ट। प्रेज द लॉर्ड। म्हणजे हे ट्रॅक्यू मधून बाहेर काढणे। हालेलुया। ट्रॅक्यू मधून बाहेर कधी पडणार माणूस? डिस्ट्रॅक्शन ते कधी येणार? हालेलुया। मन कठीण झाल्यावर। प्रेज द लॉर्ड। म्हणून तुमच्या हृदय मन कठीण व्हायला लागलं असे वाटलं तर लगेच जाणायचं शैतान माझ्यावर अधिकार गाजवायला चालू केलेला आहे। मी आता शैतानाचा दास दासी व्हायला लागलेला आहे। हालेलुया। म्हणून लगेच ताबडतोब मी माझ्या हृदयामध्ये एक बदल घडवायचा आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। मी पवित्र आत्म्याच्या स्वाधीन होणार। प्रेज द लॉर्ड हालेलुया। जग मला मन कठीण करायला लावणार, उलट बोलायला लावणार। हालेलुया। मला हल्ला करायला लावणार, प्रतिकार करायला लावणार। हालेलुया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। लगेच ताबा घ्या। प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रेज द लॉर्ड। काल रात्री 3 दरम्यान कोणतरी मला फोन केला आणि मला सांगितलं फादर माझ्या हृदयामध्ये फादर बेकार विचार येत आहे, बेकार विचार येत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। हालेलुया। मी या बंधूला काल रात्री मी त्यांच्याबरोबर बसलो, त्यांना फोनमध्ये मी त्यांना मार्गदर्शन दिलं। प्रेज द लॉर्ड हालेलुया। जेव्हा त्यांना मार्गदर्शन मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं फादर मला आता कुमसार व्हायचं आहे। प्रेज द लॉर्ड त्यांनी कुमसार केला। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रियानो हे शैतानाच्या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे। जे अंधकरणामध्ये कठीणपणा किंवा अंधार आणायला जे कोणी प्रयत्न करताय त्याच्यावर विजय मिळवण्याचा हा मार्ग आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि या मार्गामध्ये मी काल ज्यांच्याविषयी बोललो त्या व्यक्ती जिंकले। प्रेज द लॉर्ड हालेलुया। थँक्यू जीसस। हालेलुया। पवित्र आत्मा आपल्याला पुढे दाखवत आहे डिस्ट्रॅक्शन कधी होत आहे। प्रेज द लॉर्ड। छोटीशी गोष्टीवर मन कठीण केलेले व्यक्ती नंतर न मोठमोठ्या पापामध्ये जाऊन पोहोचणार। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आता आपण 19 वचनाकडे कान देऊया। इपिस्करंस पत्र अध्याय 4 वचन संख्या 19। ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरटपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वावून घेतले आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। माणसांच्या अंधकरणामध्ये अंधार प्रवेश करून मन कठीण केल्यानंतर पुढे संत पौल सांगत आहे की त्यांना देवाच्या जीवनापासून बाहेर करणार डिस्ट्रॅक्शन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या जीवनाकडून बाहेर काढण्याच्या कामामध्ये गुंतल्यावर माणसांच्या मनामध्ये शैतान सांगणार या शरीर म्हणजे सर्व काही आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। हालेलुया। इंग्लिश मध्ये म्हणतो ईट ड्रिंक मेक मेरी। प्रेज द लॉर्ड। का पी मजा करू। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आणि या लाईन पकडलं तर
मग माणसांचा आत्मिक जीवनाचा अंत झाला, शैतान ताबा घेत आहे आणि माणूस जो देवाचा मंदिर आहे तो शैतानाचा मंदिर बनताय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणजे काही लोक तरी कधी कधी मला भेटताना बोलतात, फादर मनामध्ये वाईटच विचार येत आहे. प्रेज द लॉर्ड. सुरुवात कुठे झालं? मन कठीण करण्याच्या गोष्टीमध्ये, जगाच्या संपर्कामध्ये आले. जगाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हळूहळू मन कठीण करून एक एक गोष्टीमध्ये गुंतत गेले. हल्लेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आज मी शैतानाचा पक्का मंदिर बनलेला आहे. संत पाऊल सांगणार की शैतानाचा सिनगोग. प्रेज द लॉर्ड, हल्लेलुया. आपण त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागणार, आपण त्याबद्दल विचार करूया. इफिसकरांस पत्र अध्याय 4 वचन संख्या 20-21. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज संत पाऊल आपल्याला सांगत आहे, देवाची इच्छा आहे आपण एक नवा माणूस बनावं. प्रेज द लॉर्ड. जुना माणूस आहे कोट्टे बोलणे, छोटी छोटी चुका करणे, त्यातून मोठमोठ्या गोष्टीमध्ये पोहोचले आणि आत्ता पापाच्या जीवनामध्ये वाहून गेलेला आहे. आता दुसरं काही सुचतच नाहीये. हालेलुया. त्या स्थितीतून आपल्याला बाहेर काढणारा आहे पवित्र आत्म्याचा कार्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यामध्ये आपल्यामध्ये एक नवीन माणूस हे कसे निर्माण होणार, त्यासाठी पुढच्या वचनामध्ये संत पाऊल सांगत आहे, या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्या मनामध्ये आपण नवीन बनायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आपण येशूला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार करायचा आहे, जीवन येशूला समर्पण करायचं आहे. हालेलुया. आपल्या तरुणपणाच्या वासना, हालेलुया, म्हातारपणा झालं तरी वासना, हालेलुया, या सर्व गोष्टीच्या अंधारातून आज आपण बाहेर पडूया. देवाची कृपा आज आपल्याला चालवू दे. हालेलुया. आपण पवित्र आत्म्याजवळ शक्ती मागूया. मला येशूमध्ये एक नवीन व्यक्ती बनायचं आहे. आपण पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आता स्वीकार करू. हालेलुया, 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 हालेलुया. माझा प्रिय भावा बहीण, आता आपण येशूकडे आपले जीवन समर्पण करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये नीरस रस नाही असा एक अनुभव असेल तर कदाचित आपण शैतानाच्या गुलामगिरीमध्ये स्वतःला सुद्धा नकळत पोहोचलं असेल. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये बरे वाटत नाही अशी एक स्थिती असेल. हालेलुया. जिवंत प्रभू येशू आता तुमच्या समोर आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आता कृपया करून हात जोडा आणि माझ्या मागे मी बोलून देत आहे ती प्रार्थना बोला. प्रभू येशू, प्रभू येशू, मी आज तुला पवित्र हृदयामध्ये स्वीकार करण्यासाठी माझे हृदय पवित्र बनवून दे. माता मरियाने पहिल्यांदा तुला स्वीकार करण्यासाठी गाईच्या गोठ्यामध्ये जागा तयार केली. माझे हृदय पवित्र बनवून पवित्र मंदिर बनवून येशू प्रभू हक्काने आनंदाने माझ्या हृदया
हृदयामध्ये यावं, माझ्या हृदयामध्ये यावं, म्हणजे माझे हृदय, माझे हृदय शुद्ध होणार, शुद्ध होणार, आणि मी आनंदी होणार, आणि मी आनंदी होणार. आता आम्ही ऐकलेल्या वचनाप्रमाणे, आता आम्ही ऐकलेल्या वचनाप्रमाणे हळूहळू, हळूहळू जगाचे होऊन, जगाचे होऊन हृदय कठीण करून, हृदय कठीण करून वाईटामध्ये गुंतून, वाईटामध्ये गुंतून त्यामध्ये वाहून गेलेल्या, त्यामध्ये वाहून गेलेल्या माझ्या जीवनाच्या स्थितीबद्दल, माझ्या जीवनाच्या स्थितीबद्दल मी तुझ्याकडे माफी मागतो, मी तुझ्याकडे माफी मागते. मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर येशू. अशुद्धपणामुळे, अशुद्धपणामुळे मनामध्ये, माझ्या मनामध्ये घाणेरडे विचार येत आहे, घाणेरडे विचार येत आहे, वाईट विचार येत आहे, वाईट विचार येत आहेत. यामुळेच, यामुळेच कधी कधी, कधी कधी जीवनाचा कंटाळा येत आहे, जीवनाचा कंटाळा येत आहे. जीवन संपून टाकायला वाटते, जीवन संपून टाकायला वाटते, दुसऱ्यांचा नाश करायला वाटते, दुसऱ्यांचा नाश करायला वाटते. वाईट विचारामध्ये, वाईट विचारामध्ये पूर्णपणे, पूर्णपणे स्वतःचा नष्ट करून बसलेला आहे, स्वतःचा नाश करून बसलेला आहे. माझं शरीर खराब झालेलं आहे, माझं शरीर खराब झालेलं आहे, आजारी झालो आहे, आजारी झाले आहे. माझे मन काम करत नाही, माझे मन काम करत नाही. माझ्या शरीरातील अनेक अवयव बंद पडलेला आहे, माझ्या शरीरातले अनेक अवयव बंद पडलेले आहेत. येशू, येशू तू मला, तू मला वाईटापासून, वाईटापासून सोडवण्यासाठी, सोडवण्यासाठी या जगामध्ये आलास, या जगामध्ये आलास. तुला मी, तुला मी माझा प्रभू म्हणून, माझा प्रभू म्हणून, माझ्या जीवनाचा अधिकारी म्हणून, माझ्या जीवनाचा अधिकारी म्हणून तुला स्वीकार करतो, तुला स्वीकार करतो. येशू, येशू तुझा माझा वियोग, तुझा माझा वियोग कधीच होऊ नये, कधीच होऊ नये. आय लव यू जीसस, आय लव यू जीसस, I love you Jesus. I love you Jesus. I love you Jesus. I love you Jesus. Hallelujah. Hallelujah. प्रार्थना आपण करत असताना काही लोकांचा मानेचा भाग सुंद झाल्यासारखा होऊन, नाहीतर कठीण झाल्यासारखा होऊन, नाहीतर दुखण्यामध्ये वर त्रासातून जातो होते, त्या मानेचा त्रास येशूने आता दूर केलेला आहे. हृदयाच्या भागामध्ये असलेल्या तक्रारीतून येशूने काही लोकांना आता वाचवलेलं आहे. अनेकांच्या हृदयामध्ये, अनेकांच्या जीवनामध्ये शैतानांनी झाड लावलेलं आहे, आणि ते झाड खूप मोठा झालेलं आहे, आणि ते आता फळ द्यायला चालू करणार आहे. शैतानाच्या झाडाचे फळ माझ्या हृदयातून नको होऊ म्हणून मत्तयग्रंथ शुभवर्तमानामध्ये 15 अध्यायामध्ये लिहिल्याप्रमाणे मला येशू त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया. पोटातील तक्रार येशू दूर करून देत आहे. जाणीवपूर्वक चुका करत आहे ते जाणीवपूर्वक बंद करून, जाणीवपूर्वक चांगलं काम चालू करायला येशू आपल्याला सूचना देत आहे. हृदयामध्ये त्या पश्चातापी अंतःकरण मिळेपर्यंत प्रार्थना करा. आपण आता आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुमा बरोबर असो, आणि तुमा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुमास आशीर्वाद देवो. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण आई वडिलांना एक गिफ्ट कसे देऊ शकतो, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, त्याबद्दल थोडासा विचार केला. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मोनिका सिस्टरने त्याबद्दल बोललो, आणि मी तुम्हाला देवाला आपण एक गिफ्ट कसे देऊ शकतो त्याबद्दल बोललो. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण ऐकलेले वचन इफेशियन्स
इफिसी केरास पत्र चौथा अध्याय सत्रावा वचना पासून बावीस पर्यंत असलेले वचन आहे. हालेलुया हालेलुया. दिवसातून एक चार पांच वेळी वाचायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. जर या वचन तुमच्यामध्ये कार्य करणार किंवा या वचन तुमच्यामध्ये कार्य करणे गरजेचे आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही सकाळी मोबाईल उघडणारे लोक असेल तर सकाळीच एका कागदामध्ये ते लिहून ठेवा. संध्याकाळपर्यंत खिशामध्ये ठेवून ते मध्ये मध्ये बघायचं. हालेलुया हालेलुया. नक्की संध्याकाळपर्यंत तुम्हाला खूप बरं वाटणार. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आणि वचनामध्ये आपण असे प्रगती करून पुढे जाऊया. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकत आहे तेव्हा काही लोकांचा कंबरचा त्रास बरं झालं. संधिवादाचा त्रास आहे म्हणून काही बोट वगैरे असे मूठ धरता येत नाही अशा काही स्थितीतील लोक बरे झालेले आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या पायाच्या मांडीचा भाग पाठीमागचा भाग पूर्ण टाईट झालेला आहे आणि खूप दुखत होते. हालेलुया. आता देवाच्या कृपेने आशीर्वाद मिळालेला आहे. डोक सुंद झालेल्या स्थितीतील कोणाला तरी येशूने बरे केलेलं आहे. हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये असलेल्या आनंदामध्ये राहूया. परमेश्वर तुम्हाला बरे करो. आमेन.